जैसे ईश्वर रचने से सची है अपन सभी उत्सुक के देशा से मुंशी कृष्ण सिंह व्यक्त करी जब गोगन साहब व्यक्ति करी सम्मान किया तो डॉक्टर भाई डॉक्टर होंगे दुनिया सगरा छोरा रही किया कि अपने सगर के सरकारी गिरी गांधी राज्य सभी से हमसे से सरकारी डॉक्टर महात्मा व्यक्ति सदस्य श्री सुनील केदार हर्षवर्धन देशमुख अन्य सरकारी अन्य उपस्थित बंधु दीजिए एक संग्रह कार्यक्रम के विचार आज अपन यह ठिकाने मगर एक दूसरे मसले का खुली डॉक्टर मई का फोन आया यह ठिकाने ऐसा मगर सा कार्यक्रम है कि डॉक्टर मई हमने तो जनता अपन गिरा सजी कि मजा मना सजन सामान ऊर्जा में यह ठिकाने डॉक्टर मई यदि शेती का क्षेत्र होते अनेकों से काम करे त्यांचा खरा विषय जो आहे तो कॉटन कापसाच्या संबंधीचा इथे काही कापूस विजयनगर खांदे वरा सगळा या विभागाचे अत्यंत महत्वाचं होती परंतु त्याला काही मर्यादा होते त्याच्यामध्ये काही संकट होती त्याच्यामध्ये काही रोग होते आणि या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात संशोधन अखंडपणाने केलं पाहिजे या संबंधीचा आग्रह जाणकार यांचा होता आणि त्या संशोधनाच्या संदर्भात त्यांचं योगदान आहे या मालिकेमध्ये डॉक्टर वाईंचा उल्लेख हा पाहून त्यांना करावा लागला मी आत्ताच त्यांना सांगत होतो की काही वर्षाच्या पूर्वी डॉक्टर भाले नावाचे ग्रस्त कॉटनच्या क्षेत्रामध्ये मूलभूत काम करणारे संशोधक होते ते आता आहेत नाही प्रधानाचे काम करायचे आणि डॉक्टर भालेंनी जसं या क्षेत्रामध्ये काम केलं तसंच आणखी उत्तम काम हे डॉक्टर वाईंनी केलेलं नाही हे केंद्रामध्ये ई शेती खात्याचं काम होत असताना माझ्याबरोबर दोन महत्त्वाची कामं त्यांच्या कालखंडामध्ये झाली आणि एक सगळ्यात महत्त्वाचं काम की त्या काळामध्ये सवर्ण देशाचे ॲग्रिकल्चर कमिशनर म्हणून त्यांच्या जबाबदारी होती आणि सवर्ण देशाच्या शेतीला एक वेगळी दिशा देण्याच्या संबंधीचं कामकाज कृषी विभागाचं जे झालं त्याच्यामध्ये त्यांचं योगदान करून होतं तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर असंच एक दिवशी वाजून त्यांची भेट झाली आणि मला त्यांनी विचारलं मी सगळं विचारलं असं काय नागपूरला जायचं का काय तर ते हो नागपूरची तयारी आहे वेगवेगळे आणखी नागपूरला कामवायचे करायचं आपल्या देशामध्ये कृषी संशोधन इन्स्टिट्यूशन्स अनेक आहेत 80%पेक्षा जास्त संस्था आहे की या ठिकाणी संशोधनाचं काम होतं आणि या संशोधनाचं काम करणाऱ्या ज्या संशोधन इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांची भयंकर कमतरता होती आणि एकदा मी त्याचा अभ्यास केला तर माझ्या लक्षामध्ये आलं की सवर्ण देशामध्ये कृषी आणि तत्सम क्षेत्रामध्ये वैज्ञानिक म्हणून काम करण्याच्यासाठी आवश्यक असलेल्या किती जागा रिक्त आहे हे बघितल्याच्या नंतर माझ्यासमोर आश्चर्य होईल की 5,000 शास्त्रज्ञांची जागा या देशात रिक्त होत कशी शेती सुधारायची तशी बाकीची सगळी शेतीच्या संदर्भातील विभाग सुधारायचे आणि मी सांगितलं यांना डॉक्टर वाईंना नाही तुम्हाला काही जाता येणार नाही
आणि एक नवीन संस्था करतो आणि त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून तुम्ही घ्या आणि त्या संस्थेची जबाबदारी या देशात 5,000 शास्त्रज्ञांची जी कमतरता आहे ती या देशाच्या नव्या प्रस्तुतांसाठीला एकत्रित करून त्यांच्याकडून वैज्ञानिकदृष्टी असलेल्या उत्तम शास्त्रज्ञांची निवड करा आणि ही हिंदुस्थानची गरज व्हावं हे काम त्यांनी आपल्या खात्यामध्ये केलं आणि 5,000 शास्त्रज्ञ शेती आणि तत्सम क्षेत्रामध्ये आज देशामध्ये जे उपलब्ध झाले त्या सगळ्याची निवड डॉक्टर वाईक आणि त्यांच्या सरकारने केली आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की कृषी खात्यामध्ये अशा महत्त्वाच्या नियुक्ती करायच्या असतात त्या केल्याच्या नंतर काही दिवस नक्की काहीतरी वाद हा होत असतो वर्तमानपत्रामध्ये रकान्याच्या रकान्या भरून येतात की ह्याची निवड योग्य नाही याच्यामध्ये फारशीची झाली याच्यामध्ये असं झालं त्याच्यामध्ये तसं झालं पण 5,000 शास्त्रज्ञांची निवड झाल्याच्या नंतर सर्व देशातलं एकसुद्धा तक्रार आली नाही अशा दर्जाचं काम त्या ठिकाणी हे त्यांच्याकडून केलं गेलं आणि त्यामुळं मला आनंद आहे की आमच्या सरकारी जिथे गांधीजी त्यांच्या नावाने या ठिकाणी एक उपक्रम हातामध्ये घेतलं आणि आनंद एका गोष्टी त्यांचे निवृत्त जर झाले तर शेतीच्या संदर्भातली आणि शेतकऱ्याच्या संदर्भातली त्यांची वांदिलकी आहे त्याच्यापासून ती एकटीची दूर नाही आणि त्यांनी हे काम अखंड प्रमाणे चालू ठेवले आहे. दुसरा सन्मान या ठिकाणी केला हा डॉक्टर भोंगळे यांचा अनेक वर्षाच्यापासून आम्ही एका जिल्ह्यातले माझ्या लोकसभेच्या मतदारसंघातले त्यांचं गाव सासवड आणि तो सगळा परिसर हा एक आगळा वेगळा परिसर आहे. अनेक उत्तम लेखक त्या ठिकाणी तयार झाले. आचार्य अत्रेंच्यासारखा या देशामध्ये वयाची भाषेला आणि वयाची भाषेतून माध्यम असं अनेक प्रकारचं उत्तम लेखन करण्याच्या संबंधीची वयाची कामगिरी यांनी केली की आचार्य अत्रे यांचाही जन्म त्यांच्या परिसरातला होता. असे अनेक लोक त्या ठिकाणी होते आणि तो सगळा परिसर हा एका दृष्टीनं अतिशय लहान शेतकऱ्यांचा पाण्याचं दुर्भिक्ष असलेला पण कष्टाळू शेतकऱ्यांचा आणि आपल्याला कदाचित माहीत असेल किंवा नसेल आज पुणे आणि मुंबई शहराला दैनंदिन घरामध्ये लागणारा रोजचा ताजा भाजीपाला हा त्या सासवड परिसरामध्ये तयार होतो आणि तो पुरवला जातो आणि मग तिथला प्रत्येक शेतकरी लहान शेतकरी 1 एकर 2 एकर 3 एकर 3 एकराच्या वर शेतकरी झाला 4 एकर झाला तर तो फार मोठा शेतकरी म्हणून त्या भागात ओळखला जातो. पण त्या 1 एकरात किंवा 2 एकरामध्ये लाखामध्ये उत्पादन घ्यायचं याची सवय त्या भागातल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि त्यामुळे शेतीशी बांधिलकी असलेला त्या परिसरात भोंगळे स्वतः जन्माला आले आणि लहानपणापासून शेतीच्या संबंधीची आस्था की त्याला घरामध्ये घरामध्ये ही सतत पाहायला मिळाली आणि तो विचार त्याने आज करून सोडला नाही. अनेक लेखांची हजारो केलेली अनेक वादग्रस्त प्रश्न आले त्या प्रश्नांच्या संदर्भात तज्ज्ञांशी सल्ला घेऊन वास्तव भूमिका मांडण्याचं काम त्यांनी केलं पुस्तकं लिहिली आणि त्यामुळे साहजिकच आहे की या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान केल्याचा आनंद हा त्यांना जसा मिळतो तसा नागपूर शेतकऱ्यांना सुद्धा मिळतो आणि त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी हा सन्मान आणि सत्कार केला त्याबद्दल मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे. श्री डी वाईन कृषी तज्ञ पुरस्कार आणि हा कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने हे दोन्ही घेतलेले कार्यक्रम हे अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आहेत अत्यंत उपयुक्त आहेत आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करणारे याचा मला मनापासून चालणार आहे. शेतीचं शेतीच्या क्षेत्रातले संशोधन याचं काम या देशामध्ये अनेक लोकांनी केलं. काही लोक आपल्या सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतात
स्त्री शिक्षणाचे संबंधित योगदान त्यांचं होतं. शिक्षणाच्यासाठी त्यांनी मोठं काम केलं. त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात. तर आपण सलग ज्योतिबा फुलेंचा वाचताय इतिहास वाचता ते शेती पाणी या क्षेत्रामध्ये त्यांना प्रचंड असतात. एकच गोष्ट मी उद्धव सांगू इच्छितो. मुंबईला आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ताजमहाल हॉटेलच्या समोर समुद्र किनाऱ्याला गेट ऑफ इंडिया नावाची वास्तू बांधली. ती कशाची बांधली? त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज राज्यकर्तृ राजपूत हे या देशामध्ये येणार होते. त्यांच्या स्वागताच्यासाठी ती कमान बांधली होती. तो राजा राजपूत इंग्रज तो आला. त्याची रोज त्या ठिकाणी थांबली आणि त्या गेट ऑफ इंडियामधूनच तो यायला निघाला. सगळे इंग्रज अधिकारी त्यांच्या स्वागताच्यासाठी होते. संस्थानिक त्यांच्या स्वागताच्यासाठी होते. त्या सगळ्यांचं स्वागत चालू असताना एका कोपऱ्यामध्ये एक फेटा बांधलेला अंगाव शाळ उफळणं असलेला एक धोतर नेसलेला कुठेही भेट सुरू होता आणि त्याच्या हातात एक त्याची निवेदन किंवा कागद अर्ज असा होता. हा राजपूत येत असताना पोलिसांनी सगळ्यांना रस्ता केला आणि त्याच्यामध्ये ह्या शेतकऱ्याला तिथं बाजूला करण्याचं काम केलं. राजपूतांनी ते पाहिलं आणि ते सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांना की तो काय कोण व्यस्त आहे, त्याच्या हातात कागद आहे, त्याचं म्हणणं काय आहे ते मी जाणून घेऊ इच्छितो, त्याला हलवू नका ते. आणि त्याचं प्रत्यक्ष भागानं त्या गृहस्थांना पुढं बोलवलं आणि त्यांनी त्यांच्या हाताचा कागद त्या राजपूताच्या हातावर दिला. त्या कागदामध्ये तीन मागण्या होत्या आणि त्या मागण्या काय होत्या? त्यावेळेला राज्यामध्ये दुष्काळ भरला होता आणि दुष्काळामध्ये लोकांना जगवण्याच्यासाठी काम द्यायचं म्हणून इंग्लिश सरकारने खरी खोडण्याचं काम काढलेलं होतं. तेव्हा त्या शेतकऱ्यांनी त्यांना पहिली विनंती केली की खरी खोडायचं काम देण्याच्याऐवजी दुष्काळ का येतो याच्या खोलात जाण्याची गरज आहे. झाडी वृक्षवली कमी झाली त्याचा मोठा कार्यक्रम घ्यायची गरज आहे आणि त्याच्याबरोबर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जर आपण वाढवला साठवला आणि भूगर्भाच्या पाण्याची पातळी वाढली तर दुष्काळासारखं तोल ते खोलात देण्याचा प्रसंग येणार नाही. आणि म्हणून पाण्याचा संचय हा महत्त्वाचा भाग आहे. त्यावर आधारित काम हे ब्रिटिश सरकारने करावं खरी खोदण्याच्याऐवजी. आणि तिसरी मागणी त्यांनी ही केली की शेतकऱ्याला कास्तकऱ्याला जोडधंदा असला पाहिजे आणि तो जोडधंदा फक्त दुधाचा होऊ शकतो. पण दुधाचा धंदा जर करायचा असेल तर आम्ही आमच्याकडे ती गाडी घेतो दुधासाठी आणि त्या गाडीपासून नवीन जाती तयार होते त्यासाठी जो आम्ही वरू वापरतो तो समरक्षीय वापरतो आणि त्याच्यामुळे आमच्याकडचं गाईच्या दुधाचं उत्पादन वाढत नाही. आणि ते वाढवायचं असेल ते इंग्रजमध्ये वरू पाठवा आणि नवीन संकलित गाय तयार करा. त्यामुळं अधिक दुधाचं उत्पादन होईल आणि कास्तकऱ्याला एक जोडधंदा होईल. या तीन मागण्या करणारा तो जो होता शेतकरी त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुल्यांची सगळी मागणी आणि म्हणून आज आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नाही काम केलं त्याचा आनंद आहे आपल्या सगळ्यांना. पण 1880 साली 1872 साली एक कुठेही ज्योतिबा फुल्यांच्या सारखं व्यक्तिमत्व इतका विज्ञानावर आधारित असलेल्या सगळ्या गोष्टींच्या मागण्या राज्यकर्त्यांच्याकडे करत होतं अशी दृष्टी असलेली अनेक लोक या देशामध्ये या राज्यामध्ये सामान्य कुटुंबात सुद्धा जन्माला आले हे शेतीच्या दृष्टीनं आणि कास्तकाराच्या दृष्टीनं वाढले अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील. मी अधिक या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं वेळ घेऊ इच्छित नाही. या देशाच्या शेतीमध्ये प्रचंड परिवर्तन झाले. मला आठवत आहे की शेती खात्याची सूत्र मी ज्या दिवशी घेतली
तर माझ्याकडे दोन कामं दिली होती, एक शेती खात्याचं मंत्री पद आणि अन्न पुरवठा खात्याच्या संदर्भातलं मंत्री पद. आणि मी सफर घेतली आणि पहिली फाईल माझ्याकडे जी आली आणि त्या फाईलमध्ये अन्न खात्याचं फाईल होती आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचा गव्हाचा स्वाप असा संपत आला आहे तो चार अर्थदेश आहे. ब्राझील किंवा अमेरिकेवरनं गहू इम्पोर्ट केला पाहिजे या संबंधीची ती फाईल होती. ती फाईल आली, मी वाचली, लिखाणं अस्वस्थ झालं. ती पहिली फाईल काय, आम्ही शेती प्रधान देश बनायचं आणि आम्ही अमेरिकेने आमच्या लोकांना दोन वेळेचं अन्न देण्याच्यासाठी अन्न आयात करायचं. मी काही सही केली नाही विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मनमोहन सिंगांचा फोन आला आणि मनमोहन सिंगांनी सांगितलं की फवासाहेब आपली फाशी फाईल वेगळी आहे, आम्ही ते क्लिअर नाही, आपने देश की स्टॉक की पोजिशन देखी, आज सगळ्या देशामध्ये इतका कमी स्टॉक आहे त्यामुळे ही फाईल लवकर क्लिअर करा. सुटीची फाईल मला क्लिअर करण्याच्या गत्यंतर नव्हता की फाईल क्लिअर केली. दुर्दैवानं अमेरिकेतनं गहू यांनी वापरला पण आम्ही मनामध्ये ठरवलं काय वाटेल ते घालण्याचं चालले की आयात थांबवायची. या देशाच्या शेतकऱ्याला उत्पादनाचा खर्चाचा विचार करून उत्तम किंवा त्याचा विकास घेतला, नवीन जातींना प्रोत्साहित केलं, वाईनच्यासारखे अनेक वैज्ञानिक होते त्या सगळ्यांना प्रोत्साहित केलं आणि या सगळ्यांची शक्ती ही त्या ठिकाणी लावली. मला आनंद आहे की ज्या दिवशी मी कृषी खात्याचा चार्ज बनला त्या दिवशी जगातला गव्हाचं उत्पादन करणारा दोन नंबरचा देश भारत झालेला होता आणि जगातला एक नंबरचा तांदळाचं उत्पादन करणारा देश भारत झालेला होता आणि जगात विश्वामध्ये भाजीपाला आणि फळांची निर्मिती करणारा एक नंबरचा देश भारत झाला होता आणि जगातला एक नंबरचा दुधाचं उत्पादन करणारा हा देश हा भारत झालेला होता. हे भारताचं पहिले होतं नुसते हे केलं पाहिजे. हे केलं वैज्ञानिकांनी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी. वैज्ञानिकांनी संशोधन केलं, नवीन रस्ता दाखवला आणि कास्तकऱ्यांनी त्या रस्त्याचा स्वीकार केला आणि आपल्या शिवारात प्रत्यक्ष काम केलं. त्यामुळे आज हिंदुस्थान एक वेगळ्या प्रकारचा देश झालेला आहे. पंजाब हरियाणा एकेकाळी तिथेही धान्य होत होतं पण किती होत होतं. आज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण नेहमी घेतो. नागपूर वर्ध्याच्या नंतर पटकसाने आठवण होती. धर्म परिवर्तनाचं मोठं काम त्यांनी ऐतिहासिक निर्णय इथे घेतलेला होता. या सगळ्या गोष्टी आहेत पण लोकांच्या नजरेसमोर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की देशाची घटना येईल. घटना निर्माण करण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं या संबंधीची चर्चाच करण्याचं कारण आहे की वस्तुस्थिती आहे. पण बाबासाहेबची दुसरी एक बाजू आहे ती अजून देशांनी नीट समजली नाही. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल आणि काही लोकांना ठाऊक नसेल की स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये इंग्रजांच्या काळात एक देशी स्थानिक नेतृत्वाचं केंद्रीय मंत्रिमंडळ तयार झालं होतं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये जलसंधारण आणि ऊर्जा विभागाचं मंत्रिपद हे बाबासाहेबांच्याकडे होतं. आणि या पाण्याचा मूलभूत विचार हा बाबासाहेबांनी केला होता. आणि खऱ्या अर्थानं या देशाची गरज भागवायची असेल तर पाण्याचा संचय केला पाहिजे, धरणं बांधली पाहिजे आणि ते पाणी शेतकऱ्याच्या शिवारामध्ये नेलं पाहिजे. या संबंधीचा विचार त्यांनी केला. आणि या देशात लाकडं आणि नांदर हे सगळ्यात मोठी जी धरणं होती ती धरणं बांधवण्याच्या संबंधीचा निर्णय ज्या फाईलमध्ये घेतला त्या निर्णयाची फाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होती. आणि ते करत असताना विद्युत निर्मितीशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून पाण्याच्या माध्यमातून विद्युत तयार करून होऊ शकते आणि जिथं अधिक विद्युत निर्मिती झाली की ज्या ठिकाणी वीज नाही त्या ठिकाणी
你预备金，你批给他多少预备金？还好几千子吧，我先去我那屋里了。你讲我阿达佛的孙子，于是这于是他跟着阿达佛的孙子去耶稣那里去，要来上分他住。你讲这住的分，你一个人一个人来上，为什么住？去十万，啊，这些都是家这个呢，还家这个人。一次一次去登山一次去这里，去你奶奶是什么力气？把屋子也拆了，去为给你拍的，喊你的，老老实实的介绍啥？俺家屋子什么力气什么力气，是一次可以，这次可以去为救自己。还有你身体，俺家是常常不舒服，要不然那时候人家你看你忙了是干这个，那是告诉老老实实的去。也在我们云南的这些情况，要继续发展。我们云南也是可以，也参加国际上没有问题了。你看，阿里公司那边参加出来人呢，在云南才上万去了，安南的，阿里啥子？这样子完成完后就干起来，叫阿些什么什么，一些阿些什么后来才啥子？要上万了呢，能量文件你看了。एक प्रकार से प्रोत्साहन मिलने से रहता है अंतिम भूमिका यू यह कैसा काम करने से लेने ये गांधी अंतिम के सरकारी करता है ये सरकार ना दुनिया देशों के साथ विजय निकल सो लोगों के दूसरे में सफल एबीपी माझा उगड़ा डोले बघा नीट